राज्यात उत्सुकता लागून राहिलेल्या पहिल्या महिला महाराष्ट्र केसरीच्या महामुकाबल्यात सांगलीच्या तुंग गावातील प्रतीक्षा बागडीने बाजी मारली आहे. प्रतीक्षाने कल्याणच्या वैष्णवी पाटील या महिला मल्लाला चितपट करत पहिली महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मिळवलाय. महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना अतिशय थरारक झाला. प्रतीक्षाने 3 मिनिटात आघाडी घेत 4 गुण मिळवले. मात्र त्यानंतर कल्याणच्या वैष्णवीने सलग 4 गुण मिळवत प्रतीक्षाला आव्हान दिलं. त्यानंतर काही क्षणात प्रतीक्षाने लेपट डावावर वैष्णवीला चितपट केलं. त्यामुळे पहिल्या महाराष्ट्र केसरीची चांदीची गदा मिळवण्यात प्रतीक्षाला यश मिळालंय. प्रतीक्षा बागडीच्या या विजयानंतर सर्व स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जातोय. सांगलीच्या जिल्हा क्रीडा संकुलात डॉक्टर पतंगराव कदम क्रीडानगरीमध्ये राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने पहिल्या महिला महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेचं बक्षीस वितरण जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, स्पर्धेचे संयोजक नामदेवराव मोहिते, जितेश कदम, शिवाजी मोहिते यांच्या हस्ते करण्यात आलं. प्रतीक्षा बागडी हिचे वडील रामदास बागडी हे सुद्धा पैलवान आहेत. सांगली पोलीस दलात पोलीस हवालदार म्हणून ते कार्यरत आहेत. आपल्या संपूर्ण आयुष्याची पुंजी त्यांनी प्रतीक्षासाठी खर्ची घातली. प्रतीक्षाचे हे यश पाहण्यासाठी प्रतीक्षाची आई, आजी आणि इतर कुटुंबीय मैदानावर उपस्थित होते. खूप आनंद होत आहे. कुटुंबाचे प्रयत्न, माझी धडपड, कुटुंबाची धडपड, माझं कष्ट, त्याला आज काहीतरी मोल मिळालं, त्याचा आनंद होत आहे. खूप आनंद होत आहे. हे माझ्या पूर्ण कुटुंबियांना समर्पित करते, कारण की त्यांचं खूप कष्ट आहे माझ्या पाठीमध्ये, त्यांचं खूप मोठा पाठिंबा आहे, त्यामुळे मी आज इथपर्यंत आहे आणि खूप छान वाटतं. माझ्या पप्पावर पूर्ण माझ्या फॅमिलीचे, माझ्या पूर्ण कुटुंबाचं स्वप्न आहे की मी खूप मोठं काय बनावं, आणि मी ते आज बनलं आहे. पुढं पण मोठं स्वप्न आहे, ते पण मी पूर्ण करायचं आहे, आणि त्यासाठी मी खूप कष्ट करेन. खरं तर पप्पा अगोदर कुस्ती खेळत होते, त्यांची परिस्थिती नसल्यामुळे ते पुढे जाऊ शकले नाहीत, पण त्याने ठरवलं की माझ्या मुलगीला कुठेतरी कमी पडलं नसलं पाहिजे, ते माझ्यामुळे अशी पाठिंबा नाही राहिली पाहिजे, आणि ते माझ्यासाठी खूप कष्ट करतात आणि असे कमी न पडण्याचं पण प्रयत्न करतात. तुला असं वाटतं का 1000 ही रक्कम महाराष्ट्र केसरीसाठी जी खुराक लागते मला, किंवा जी महिला तुम्ही घेता त्या मनाने हे बक्षीस फार कमी हे वाढावं असं वाटतं का? खरं तर मुलींसाठी पहिली महिला महाराष्ट्र केसरी ठेवलं हे खूप मोठं आहे, त्याचा दृष्टिकोन खूप मोठा आहे, आणि बाकींचा दृष्टिकोन बघण्याचा कसं आहे ते मी काही सांगू शकत नाही, पण माझ्या दृष्टिकोनाने खूप मोठा आहे. मुलींना महाराष्ट्र केसरीची पहिली गदा घेतली याबद्दल अतिशय आनंद झालेला आहे. याच्या पलीकडे मला आनंदच होऊ शकणार नाही आयुष्यामध्ये. आणि पाहिजे आई वडिलांनी जर मुलींच्या पाठी जर सक्षम राहिल्या संस्कार संस्कृतीच्या माध्यमातून, त्यांना जरी फालतू गोष्टी जरी लाट नाही करायचा बडवायचं. मी सुद्धा मुलीला दोऱ्याच्या कासऱ्यानं बडवून तिला तयार केलेला आहे, असं काही समजा नाही की कठोर परिश्रम कठोर निर्णय घेतल्याशिवाय यश मिळत नाही. प्रत्येक पालकांना माझी नम्र विनंती आहे की तुम्ही मुलीच्या पाठीशी राहा, त्याचं गुण ओळखा. त्या पद्धतीनं ती लहानपणापासून ती युद्ध करू होती, त्याच्यामुळे ती आज महाराष्ट्रची कदा घेतल्यास कारणीभूत झालेली. प्रतिक्रिया छान होती तिची, ती गदा जिंकणार हे मला माहीतच होतं, त्यामुळे मी तिची आभारी आहे, कारण मला लय आज छान वाटलेलं आहे, मी ते शब्दात सांगू शकत नाही. महाराष्ट्र केसरी ही महिलांची स्पर्धा पार पडली, त्यामध्ये मुलीने पदक पहिलं नंबर पटकावला, बाकीच्या जे मुली आता या दिवसामध्ये येणार आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल? त्यांना म्हणा मी आता आमच्या प्रतीक्षानं गदा मिळवलेली, तुम्ही पण गदा मिळवा, तुम्ही पण महाराष्ट्र केसरी व्हा, प्रतीक्षासारखं ध्येय करा असं मी सांगणार त्यांना.